आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 16.2 सोडवणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक उदाहरणात वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या म्हणजे आर व उंची एच दिली आहे. त्यावरून प्रत्येक वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. पहिल्या उदाहरणात दिले आपल्याला त्रिज्या आर बरोबर 7 सेमी आणि उंची एच बरोबर 10 सेमी. आता वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आता आधी आपण काढूया. वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πRh. आपण लिहूया वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πRh. या सूत्रामध्ये आपल्याला दिलेल्या किमती टाकूया. बरोबर 2 × π म्हणजे 22/7 × आर त्रिज्या किती 7 × एच उंची किती आहे 10. आता संक्षिप्त रूप देऊया, हे 7 गेले हे 7 गेले, किती राहिले 22, हे 2 × हे 22 × हे 10 आणि हा गुणाकार किती आला आहे 440. एकक काय लिहिणार, चौरस सेमी. काय आलं, वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ आलं 440 चौरस सेमी. आणखी काय काढायचं सांगितलं आहे, एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं सांगितलं आहे. आता एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहूया, वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πR कंसात एच अधिक आर. या सूत्रामध्ये आपल्याला दिलेल्या किमती टाकूया. पहा बरोबर 2 × पाय, पायची किंमत 22/7 × आर किती दिली आपल्याला 7 सेंटीमीटर म्हणून 7 × एच दिली आहे 10 उंची अधिक आर आहे 7, त्रिज्या 7 दिली आहे म्हणून 7. आता पुन्हा इथं आपण संक्षिप्त रूप देऊया, हे 7 गेले हे 7 गेले. आता इथे राहिले पहा बरोबर हे 2 × हे 22 आणि गुणिले हे 10 अधिक 7 = 17 बरोबर, हा गुणाकार आला आहे 748. एकक काय येणार, चौरस सेमी. म्हणजे एकूण पृष्ठफळ काय आलं आहे 748 चौरस सेमी आणि वक्र पृष्ठफळ आलं आहे 440 चौरस सेंटीमीटर. दुसऱ्या उदाहरणात आपल्याला त्रिज्या म्हणजे आर दिली आहे 1.4 सेंटीमीटर आणि एच उंची दिली आहे 2.1 सेंटीमीटर. आधी आपण वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ काढूया. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πRh. या सूत्रात किमती टाकूया, बरोबर 2 × π बरोबर 22/7 × आरची किंमत 1.4 × एचची किंमत किती दिली आहे 2.1. इथे आपण संक्षिप्त रूप देऊया, 7 × 7 = 700.9 × 7 = 14. आता इथे राहिले 2 × हे 22 × हे 0.2 × हे 2.1. आता या सगळ्यांचा गुणाकार येतोय 18.48 चौरस सेमी.
म्हणजे आपल्या वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ काय आलंय 18.48 चौरस सेंटीमीटर. आता आपण काढूया एकूण पृष्ठफळ. म्हणून लिहूया वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. सूत्र आहे 2 πr कंसात r अधिक h. आता या सूत्रात आपण किमती टाकूया. बरोबर 2 × π ची किंमत 22/7 × r. r दिलाय 1.4 कंसात r 1.4 अधिक h दिलाय 2.1. बरोबर. आता इथे पण आपण भाग देऊया 7 × 1 = 7, 7 × 0 = 0 आणि 7 × 2 = 14. आता पहा काय काय राहिलंय. हे 2 राहिले फक्त 2, 22, 0.2 आणि 1.4 + 2.1 = 3.5. हे आपण गुणाकाराच्या स्वरूपात खाली लिहून घेतले आणि या सगळ्यांचा गुणाकार येतोय 30.80 चौरस सेंटीमीटर. म्हणजे वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ आलं आपल्या 30.80 चौरस सेंटीमीटर. आपल्याला विचारलंय वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ आपण काढलं किती आलं होतं. वक्र पृष्ठफळ आपलं आलं होतं 18.48 चौरस सेमी. आणि आणखी आपल्याला विचारलं होतं एकूण पृष्ठफळ. आपण लिहूया वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर ते आलं आपलं 30.80 चौरस सेमी. तिसऱ्या उदाहरणात आपल्याला आर म्हणजे त्रिज्या दिली आहे 2.5 cm आणि एच म्हणजे उंची दिली आहे 7 cm. आता आपण प्रथम काढूया वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. त्याचं सूत्र आपण लिहून घेतलंय 2πrh. आता या सूत्रात किमती टाकूया. आपल्याला दिलेल्या किमती 2 × π. पाय किती आहे 22/7 × r. आर किती दिलाय 2.5 × h. एच दिलाय 7. आता इथे संक्षिप्त रूप द्विया 7 गेले हे 7 गेले. खाली किती राहिले. हे 2 × 22 × 2.5. आता या सगळ्यांचा गुणाकार किती येतोय तर 110 चौरस सेंटीमीटर येतोय. बरोबर 110 चौरस सेमी. म्हणजे वक्र पृष्ठफळ किती आले आपल्या वृत्तचितीचं 110 चौरस सेंटीमीटर आले. आता आपण काढूया वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. लिहूया वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय आहे 2πr कंसात h अधिक r. या सूत्रामध्ये किमती टाकूया. 2 × π ची किंमत घेऊया 22/7 × r. r ची किंमत आपल्याला दिली आहे 2.5 कंसात h. h ची किंमत दिली आहे 7 अधिक r ची किंमत दिली आहे 2.5. आता पहा हे 2 × 22/7 × 2.5. इथे आता संक्षिप्त रूप जात नाही आहे, पूर्ण भाग जात नाही म्हणून संक्षिप्त रूप देता येत नाही आहे. 7 + 2.5 = 9.5. आता या वरच्या सगळ्यांची अंशाची अंशांचा गुणाकार केला. 2 × 22 × 2.5 × 9.5 यांचा सगळ्यांचा गुणाकार करून याला 7 ने भाग दिला तर उत्तर येते 149.29 चौरस सेंटीमीटर. म्हणजे आपलं
एकूण पृष्ठफळ आले वृत्तचितीचं 149.29 चौरस सेंटीमीटर. आपल्याला विचारलंय काय वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ, म्हणून आपण लिहूया वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर, वक्र पृष्ठफळ आलं होतं आपलं 110 चौरस सेंटीमीटर. एकूण पृष्ठफळ लिहूया एकूण पृष्ठफळ बरोबर 149.29 चौरस सेंटीमीटर. चौथ्या उदाहरणात आपल्याला आर म्हणजे त्रिज्या दिली 70 सेंटीमीटर आणि एच म्हणजे उंची दिली 1.4 सेंटीमीटरची. आधी आपण काढूया एकूण वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ काढायचं सूत्र 2πRh बरोबर 2 × π ची किंमत 22/7 × आर आर दिलाय 70 × एच एच उंची दिली 1.4. आता इथं भाग जातोय 7 × 7 = 7, 10 = 70 बरोबर. आता इथे राहिले 2 × 22 × 10 × 1.4 यांचा गुणाकार किती आला, यांचा गुणाकार आलाय 616 चौरस सेंटीमीटर. म्हणजे आपली वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ आलंय 616 चौरस सेंटीमीटरचं. आता आपण काढूया वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे 2πR(h)R. याच्यात आपण किमती टाकूया 2 × 22/7 × आर. आर ची किंमत किती दिली आहे 70 × एच एच किती दिला आहे 1.4 अधिक आर आर किती दिला आहे 70. इथे पण संक्षिप्त रूप देता येत आहे, भाग जातोय पहा 7 × 7 = 7, 10 = 70. आता इथे किती राहिले 2 × 22 × 10 × 70 आणि 1.4 = 71.4 बरोबर. हा सगळा गुणाकार आला आहे 31416 चौरस सेंटीमीटर. 31416 चौरस सेमी. म्हणजे एकूण पृष्ठफळ किती आलं 31416 चौरस सेंटीमीटर. आपल्याला विचारलंय वृत्तचितीचं एकूण आणि वक्र पृष्ठफळ. आधी लिहूया वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती आलं होतं 616 चौरस सेंटीमीटर. आणि एकूण पृष्ठफळ वृत्तचितीचे किती आलं 31416 चौरस सेमी. पाचव्या उदाहरणात आपल्याला आर त्रिज्या दिली आहे 4.2 सेंटीमीटरची, एच उंची दिली आहे 14 सेंटीमीटरची. आपण वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ आधी काढूया, त्याचं सूत्र लिहिलं आहे आपण 2πRh. या सूत्रामध्ये किमती टाकूया 2 × 22/7 × आर. आर दिलाय 4.2 सेंटीमीटरचा, 4.2 × एच एच दिलाय 14 सेंटीमीटरचा.
इथे संक्षिप्त रूप देता है ते भाग जातो है 7 एक 7 7 दुने 14 आता इथे काय राहिले फक्त 2 गुणिले वरचे 22 गुणिले 4.2 गुणिले हे 2 या सगळ्यांचा गुणाकार किती येतोय पहा या सगळ्यांचा गुणाकार येतोय 369.6 369.6 आणि एकक लिहिणार आपल्या आपण याला चौरस सेंटीमीटरचा चौरस सेमी वक्र पृष्ठफळ आपण काढला आता काढू एकूण पृष्ठफळ वृत्त क्षितिजे एकूण पृष्ठफळ बरोबर एकूण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र आहे 2 पाय आर कंसात एच अधिक आर या सूत्रात किमती टाकायच्या आहेत आता 2 गुणिले 22/7 गुणिले आर आरची किंमत दिली आहे 4.2 गुणिले कंसात एच एच किती दिलाय 14 अधिक आर आर किती आहे 4.2 सेंटीमीटरचा बरोबर इथे पण आता संक्षिप्त रूप देता येते आपल्याला पहा 7 1 7 7 0 0 7 42 आता पहा काय काय राहिले 2 गुणिले 22 गुणिले 0.6 गुणिले 14 आणि 4.2 बरोबर 14 अधिक 4.2 बरोबर 18.2 आणि या सगळ्यांचा गुणाकार आला आहे 480.48 चौरस सेंटीमीटर एकूण पृष्ठफळ किती आलं आपलं 480.48 चौरस सेंटीमीटर त्यातलं दुसरं उदाहरण पहा दोन्ही बाजूंनी बंद असलेल्या 50 सेमी व्यास व 45 सेमी उंचीच्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ काढा पायची किंमत 3.14 इथे आपल्याला घ्यायची सांगितली आहे आता पहा आपल्याला एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी त्रिज्या आणि उंची पाहिजे असते इथे आपल्याला दिला व्यास व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट असतो म्हणजे या व्यासावरून आपल्याला त्रिज्या काढता येईल मध्ये आपण त्रिज्या किती इथे काढू पहा आर बरोबर डी म्हणजे व्यास छेद 2 व्यासच्या निम्मे असते त्रिज्या म्हणून व्यास छेद 2 बरोबर आता आर बरोबर डी किती दिला आहे 50/2 बरोबर 50 भाग देऊया बे एक बे दुने 4 आणि बे पंचे 10 किती आले 25 आर मिळाली त्रिज्या किती मिळाली आपल्याला आर बरोबर 25 सेंटीमीटर मिळाली आहे आणि उंची आपल्याला उदाहरणात दिली आहे आता आपण काढूया तिचं एकूण पृष्ठफळ म्हणून खाली लिहूया पिंपाचे एकूण पृष्ठफळ पिंप आहे वृत्तचिती आकाराचा मग वृत्तचितीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहावं लागेल एक वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 पाय आर कंसात एच अधिक आर यात आपण आता किमती टाकूया बरोबर 2 गुणिले पायची किंमत आपल्याला इथे दिली आहे 3.14 घ्यायची सांगितली आहे 14 गुणिले आर आर किती काढली आपण 25 गुणिले कंसात एच एच किती दिली आपल्याला 45 अधिक आर 25 बरोबर आता पहा 2 गुणिले 3.14 गुणिले 25 गुणिले हे 45 अधिक 25 70 आणि हा सगळा गुणाकार केला असता गुणाकार येतो आहे 10,990 चौरस सेंटीमीटर 10,990 चौरस सेंटीमीटर म्हणजे आपल्याला काय काढायला सांगितलं होतं वृत्तचिती पिंप आकाराच्या पिंपाची एकूण
पृष्ठफळ म्हणून आपण लिहूया पिंपाचे एकूण पृष्ठफळ बरोबर दहा हजार नऊशे नव्वद चौरस सेमी। तिसरं उदाहरण, एका वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 660 चौरस सेमी व उंची 21 सेमी आहे, तर तिची त्रिज्या व तळाचे क्षेत्रफळ काढा। आता आपल्याला वक्र पृष्ठफळ दिलंय आणि त्रिज्या आणि तळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे। आपण आधी काढूया त्रिज्या। वक्र पृष्ठफळाच्या सूत्रात या आपण किमती टाकल्या की आपल्याला त्रिज्या मिळेल। आपण लिहूया वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर बरोबर 2 पाय आर एच। वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 पाय आर एच। आता याच्यात आपण किमती टाकूया। आपल्याला वक्र पृष्ठफळ दिलं आहे, किती दिलं आहे 660 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले आर आपल्याला दिला नाही म्हणून आर आपण आहे तसं लिहूया आर गुणिले एच। एचची किंमत दिली आपल्याला उंची 21 सेंटीमीटरची म्हणून लिहूया 21। आता इथे भाग जाते पहा 7 × 7 सात्रिक 21। इकडे काय काय राहिले पहा, आता 2 गुणिले 22/7 गुणिले आर गुणिले 3। आता इकडे राहिली आहेत 660, इकडे राहिला आहे 2 गुणिले 22 गुणिले आर गुणिले हा 3। आता आर फक्त आपण इकडे ठेवूया, बाकीचे सगळे बरोबर चिन्हाचे इकडे घेऊया। 660 हे सगळे इकडे गुणाकारात आहेत, इकडे आल्यावर भागाकारात म्हणजे येतील छेदामध्ये। 2 गुणिले 22 गुणिले 3 बरोबर इकडे आपण फक्त ठेवला आहे आर। आता पहा भाग जातोय 11 × 22 11 × 66 11 × 00 3 ने पुन्हा भाग जातोय 3 × 3 3 × 2 = 6 3 × 0 = 0 पुन्हा 2 ने भाग जातोय 2 × 2 2 × 10 = 20 पुन्हा 2 ने भाग जातोय 2 × 2 आणि 2 × 5 = 10 5 राहिले फक्त, इकडं राहिला आहे आर, इथे राहिले फक्त 5 बरोबर आर। म्हणजे आपली त्रिज्या किती आली, त्रिज्या आली आपली 5 सेंटीमीटरची। म्हणून आपण लिहूया त्रिज्या आर बरोबर 5 सेमी। आता आपल्याला काय काढायचं सांगितलं आहे, तळाचे क्षेत्रफळ वृत्तचितीच्या तळाचे क्षेत्रफळ, तळ कसा असतो वृत्तचितीचा गोल, डब्बा कसा असतो गोल आकाराचा। आता गोल म्हणजेच हे झालं आहे वर्तुळ, वर्तुळा म्हणजे आपल्याला तळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी कशाचं सूत्र लिहावं लागेल, वर्तुळाचं, वर्तुळाच्या क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र। वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर वर्ग बरोबर। आता आपण याच्यात किमती टाकूया, पायची किंमत 22/7 गुणिले आर, आर आपण काढला आहे आता 5 गुणिले 5 आरचा वर्ग बरोबर। आता 22 × 5 × 5 केलं आणि त्याला 7 ने भागलं तर उत्तर येतं आहे 78.57 चौरस सेंटीमीटर। म्हणजे आपल्या तळाचं क्षेत्रफळ आले वृत्तचितीच्या 78.57 चौरस सेंटीमीटरचं। आपल्याला विचारली होती वृत्तचितीची त्रिज्या, वृत्तचितीची त्रिज्या बरोबर 5 सेमी आणि विचारलंय तळाचं क्षेत्रफळ, म्हणून लिहूया तळाचे क्षेत्रफळ बरोबर 78.57 चौरस सेमी। चौथा प्रश्न, एका वृत्तचिती आकाराच्या पत्र्याच्या डब्याचा व्यास
28 सेमी आहे व त्याची उंची 8 सेमी आहे. तो एका बाजूने उघडा आहे. तर त्यासाठी लागलेल्या पत्र्याचे क्षेत्रफळ काढा. त्या डब्यास 2 सेमी उंचीचे झाकण तयार करण्यासाठी अंदाजे किती चौरस सेंटीमीटरचा पत्रा लागेल ते काढा. आता पहा आपल्याला डब्यासाठी लागणारा पत्र्याचं क्षेत्रफळ आणि झाकण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आपण आधी डब्यासाठी किती पत्र लागतोय त्याचं क्षेत्रफळ काढूया. आता डबा पहा, हा असा असेल आपला डबा. हा आहे एका बाजूने उघडा, म्हणजे आपल्याला या पत्र्याचं इथून इथपर्यंतचं क्षेत्रफळ काढायचं. पत्र्याचं किती लागेल म्हणजे आपल्याला इथं काढायला लागेल वक्र पृष्ठफळ. आणि नंतर ह्या तळाचा जो पत्रा आहे त्याचंसुद्धा आपल्याला काढावं लागेल क्षेत्रफळ. म्हणजे ह्या तळाचा पत्रा आणि हे वक्र पृष्ठफळ हे मिळून आपल्याला किती पत्रा लागेल ते या डब्याला समजेल. म्हणजे आपल्याला या डब्याचं वक्र पृष्ठफळ म्हणजे वृत्तचित्राचं वक्र पृष्ठफळ आणि तळाचं क्षेत्रफळ यांची बेरीज करावं लागेल, तेव्हा आपल्याला डब्यासाठी किती पत्र लागेल ते समजेल. मग आपण काय करूया, आधी काढूया या डब्याचं वक्र पृष्ठफळ. या डब्याचं वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला लागेल त्याची त्रिज्या आणि उंची. इथे आपल्याला दिला आहे व्यास आणि उंची. मग व्यासाची आपण त्रिज्या करूया. व्यास हा त्रिज्याचा असतो दुप्पट. म्हणून आपण आधी काढूया आर ची किंमत त्रिज्येची. आर बरोबर डी छेद 2. डी म्हणजे व्यास. बरोबर आर बरोबर डी. व्यास किती दिला आहे 28 सेंटीमीटरचा. 28 छेद 2 बरोबर 28 छेद 2 बेचोकाठ 14. आर किती आला आहे 28 ला 2 ने भागल्यावर 14. त्रिज्या मिळाली आपल्याला 14 सेंटीमीटरची. आता आपल्याला काढायचं आहे डब्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ. म्हणून लिहूया डब्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ. बरोबर आता डब्यासाठी किती पत्र लागणार आहे, हा वरचा एवढा हा पत्रा आणि हा तळाचा गोल पत्रा, ही दोन्ही पत्रे डब्यासाठी लागणार आहेत. म्हणून मग हे वरचं काय झालं, हे वक्र पृष्ठफळ. म्हणून लिहूया डब्याचे वक्र पृष्ठफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ. आता डबा म्हणजे वृत्तचिती आकाराचा. डब्याचं वक्र पृष्ठफळ कोणत्या सूत्राने काढणार आपण वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाच्या, ते सूत्र आहे पाय 2πRh अधिक तळाचं क्षेत्रफळ. कसं काढणार, तळ काय आहे गोल आकाराचा म्हणजे वर्तुळ आकाराचा, वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपण लिहिणार πr² यांची बेरीज केली की आपल्याला मिळणार आहे या डब्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचं क्षेत्रफळ. किती पत्रा लागेल तो आपल्याला मिळणार आहे. आता यात आपण या सूत्रामध्ये आपण आता किमती टाकूया. हां आता इथे πr आपल्याला इकडे दोन्हीकडे समान दिसतोय, म्हणून आपण πr कॉमन काढून घेऊया. πr कंसात काय राहिले, πr दोन्हीकडून कॉमन करून काढला तर इथं राहिला आहे 2 आणि h. 2h अधिक इथे काय राहिला आहे r. आरच्या वर्गामधून 1 r कॉमन घेतला तर इथे राहिला फक्त r. हे आता आपलं सूत्र तयार झालं. आता याच्यात आपण किमती टाकूया. बरोबर पायची किंमत घेऊया 22/7 गुणिले आर. आरची किंमत आपण आत्ता काढली 14 सेंटीमीटर. 14 कंसात 2h. एच किती दिला आहे आपल्याला पहा, एच 8 सेंटीमीटर आपल्याला दिला आहे. उंची आपल्याला किती दिली, उंची 20 दिली आहे. चुकून आपण ती 8 लिहिली उदाहरणात, तिथे आपल्याला 20 दिली आहे. 20 अधिक 14, 14 म्हणजे हा आर अधिक आर. आर आपण काढला आहे आत्ता 14 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला संक्षिप्त रूप देता येतं पहा, 7 1 7 7 2 14.
आता काय काय राहिले पहा, बरोबर हे 22 गुणिले हे 2 आणि हे कंसातले 20 दुने 40 अधिक 14 बरोबर 22 दुने 44 आणि कंसातले 40 अधिक 14 54 आणि हा गुणाकार किती आलाय पहा 2376 चौरस सेंटीमीटर 2376 एकक येईल चौरस सेंटीमीटर म्हणजे आपल्याला डावा तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल 2376 चौरस सेंटीमीटरचा पत्रा लागेल आता आपल्याला काय काढायचं सांगितले पुढे 2 सेमी उंचीचे झाकण तयार करण्यासाठी अंदाजे किती चौरस सेंटीमीटरचा पत्रा लागेल आता पहा हे झाकण कसं तयार होणार आहे हा असा एक गोल वरती आणि खाली हे असं म्हणजे हे वक्र पृष्ठफळ आणि हे वरचं वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळून हा हे झाकण तयार होणार आहे मग हे झाकण तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र अधिक या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहावं लागेल म्हणून आपण खाली लिहूया मग 2 सेमीचे झाकण तयार करण्यासाठी लागणारा पत्रा 2 सेमी उंचीचे झाकण तयार करण्यासाठी लागणारा पत्रा म्हणजे आधी वक्र पृष्ठफळाचं सूत्र लिहावं लागेल 2πRh अधिक वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहावं लागेल कारण खालचं वक्र पृष्ठफळ आणि वरचं वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळून आपलं झाकण तयार होणार आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग आता पहा यातून पण आपण पाय आर दोन्हीकडे आहे म्हणून तो कॉमन काढूया पाय आर कंसात काय राहील तर 2h अधिक आर आता या सूत्रात आपल्याला किमती टाकायच्या आहेत 22/7 गुणिले आर आर किती दिलेले आपल्याला आर आपल्याला दिली आहे 14 कंसात 2 गुणिले उंची आता आपल्याला झाकणाची उंची दिली 2 सेंटीमीटर उंचीचं झाकण तयार करायचं म्हणून आपण इथं उंची एच घेणार 2 अधिक आर घेणार 14 आर किती आहे आपली 14 डब्यासाठी झाकण तयार करायचं आहे म्हणजे आपलं त्रिज्या तेवढीच राहील त्रिज्या बदलणार नाही उंची आपली बदलेल कारण उंची आपल्याला झाकण कमी उंची तयार करायचं आहे 2 सेंटीमीटरचं आता इथे पण संक्षिप्त देत आहे ते 7 × 7 = 14 आता काय काय राहिले पहा 22 × 2 कंसातले 2 × 4 = 14 बरोबर 22 × 44 × 14 = 18 आणि हा गुणाकार केल्यावर उत्तर येते 792 चौरस सेमी आपल्याला विचारलं होतं डब्यासाठी लागणाऱ्या पत्राचे क्षेत्रफळ आपण लिहूया डब्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ बरोबर किती आलं होतं आपलं 2376 चौरस सेंटीमीटर आणि झाकण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ झाकण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ किती आले आपलं 792 चौरस सेंटीमीटर